नमस्कार मित्रमैत्रिणींनो, काय सांगता, तोंडाला चव नाही, वेगळं काहीतरी झणझणीत खाण्याची इच्छा झाली आहे. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे झणझणीत आणि गावरान पद्धतीने बनवलेले कांद्याच्या ठेच्याची रेसिपी. बनवायला अगदी साधी सोपी आहे. घरात असलेल्या साहित्यात अगदी झटपट हा ठेचा बनवून तयार होतो. रूम टेम्परेचरला हा छान 15 दिवस टिकतो आणि फ्रीजमध्ये 1 ते 1.5 महिना टिकतो. दह्यासोबत किंवा तेलासोबत खाण्यासाठी अगदी छान रेसिपी आहे. भाकरीसोबतसुद्धा भन्नाट लागतो. तोंडी लावणीसाठी साईड डिश म्हणूनसुद्धा तुम्ही वरण भाताबरोबर हा ठेचा खाऊ शकता. चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. कांद्याचा ठेचा बनवण्यासाठी या ठिकाणी आपण 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. थोड्या कमी तिखट अशा मिरच्या घ्यायच्या आहेत. मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत. याची आपल्याला आता देठ काढून टाकायची आहेत. मिरच्या धुवून पुसून घेतल्यामुळे हा ठेचा बनवायला आपल्याला सोपा जातो आणि जास्त दिवस हा ठेचा टिकण्यासाठी मदत होते. यासाठी मिरच्या धुवून स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी आपण सर्व मिरच्यांची देठ काढून घेतलेली आहेत. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 छोटा लसणाचा गड्डा या ठिकाणी सोलून घेतलेला आहे. गॅसवरती 1 पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये या मिरच्या आता आपण मंदाचेवर 5 मिनिट परतून घेणार आहोत. या मिरच्या परतताना आपल्याला याच्यामध्ये तेल वगैरे काही घालायचं नाही. तर सुरुवातीला फक्त मिरची आणि लसूण आपण परतून घेणार आहे. फक्त 5 मिनिटांसाठीच हा मंदाचेवर मी परतणार आहे. ज्या मिरच्या खूप लांबट आहेत त्याचे मी या पद्धतीने 2 तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मिरच्या बारीक चिरूनसुद्धा घेऊ शकता आणि त्या या पद्धतीने 5 मिनिट मंदाचेवर परतून घ्यायच्या आहेत. मिरची छान आपण परतून घेतलेली आहे. मिरचीवरती हलकेसे पांढरे डाग दिसू लागलेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि मिरची आणि लसूण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. यानंतर मी घेतलेले आहेत 1/2 वाटी कच्चे शेंगदाणे. शेंगदाणे आपल्याला मीडियम लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे अगदी पटकन भाजले जातात. शेंगदाण्यांचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. शेंगदाणे घातल्यामुळे ठेच्याला अगदी छान चव येते. यासाठी आवर्जून शेंगदाणे घाला. शेंगदाणेसुद्धा या ठिकाणी छान असे भाजून झालेले आहेत. काढून घेऊयात. ठेचा बनवण्यासाठी या ठिकाणी आपण खलबत्ता घेतलेला आहे. खलबत्ता स्वच्छ धुवून पुसून कोरडा करून घ्यायचा आहे. या पद्धतीने बिलकुल हा ठेचा करताना आपल्याला पाण्याचा हात लागला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे, जेणेकरून रूम टेम्परेचरला सुद्धा हा ठेचा छान 15 दिवस टिकण्यासाठी मदत होईल. हिरवी मिरची आणि लसूण सुरुवातीला आपण खलबत्त्यामध्ये छान असा कुटून घेऊयात. खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा ग्राइंड करू शकता, पण खलबत्त्यामध्ये टेचल्यामुळे याला छान टेक्स्चर येतं आणि चवसुद्धा छान येते. हा ठेचा बनवताना आपल्याला हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट देखील बनवायची नाही, तर थोडंसं ओबडधोबड कुटून घेतलेलं आहे, पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर या पद्धतीने मिरचीला टेक्स्चर आलं पाहिजे, जेणेकरून हा ठेचा खाताना याची चवसुद्धा छान लागते. खूप जास्त बारीक देखील याची मी पेस्ट केलेली नाही, बघू शकता. खलबत्त्यामुळे मध्ये कुटल्यामुळे या पद्धतीने या ठेच्याला टेक्स्चर येतं. मिक्सरमध्ये तेवढं व्यवस्थित त्याला टेक्स्चर येत नाही, यासाठी हा ठेचा आपण खलबत्त्यामध्येच कुटून घेतलेला आहे. सर्व कुटलेली मिरची आणि लसूण आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊयात. याच खलबत्त्यामध्ये आपल्याला आता भाजलेले शेंगदाणे थंड झालेले आहेत, हे सुद्धा आपण जाडसर कुटून घेणार आहे. मिक्सरमध्ये याचं एकसारखं कूट होत नाही किंवा तेवढं रवाळ टेक्स्चर याला येत नाही, यासाठी खलबत्त्यामध्ये शेंगदाणेसुद्धा आपण कुटून घेतलेले आहेत, पाहू शकता. खलबत्ता नसेल तर अगदी प्लस मोडमध्ये मिक्सर फिरवून तुम्ही या पद्धतीने ठेचा करू शकता. शेंगदाणेसुद्धा अगदी छान जाडसर कुटलेले आहेत, पाहू शकता. कुटलेले शेंगदाणेसुद्धा आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊयात. गॅसवरती परत एकदा आपण तोच पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 2 पळ्या तेल काढून घ्यायचं आहे. कांदा भाजण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे, कारण हा कांदा ठेचा आपण बनवलेला आहे. याची चव रेग्युलरच्या हिरव्या मिरचीच्या ठेच्यापेक्षा खूप छान अप्रतिम लागते. जर तुम्ही कधी ट्राय केला नसेल तर नक्की करून पहा.
तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा आपण याच्यामध्ये जिरे घातलेले आहे. मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो आपण परतून घेणार आहोत. कांदा ठेचा आहे त्यामुळे मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे. कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे. कांदा थोडासा भाजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कुटलेली हिरवी मिरची आणि जो लसूण आहे तो परतून घ्यायचा आहे. याच्यामुळं काय होतं, जरी आपण ठेचा थोडासा जास्त खाल्ला तरीसुद्धा तो बादत नाही आणि हा टिकण्यासाठी मदत होते. यासाठी कांद्याबरोबर परत एकदा आपण हिरवी मिरची आणि लसूण परतून घेऊयात. याच्यासोबतच आपण भाजलेले जे शेंगदाण्याचं जाडसर कूट करून घेतलेलं आहे ते सुद्धा परत एकदा याच्यासोबत सर्व साहित्य आपण अगदी व्यवस्थित परतून घेतोय, जेणेकरून रूम टेम्परेचरला हा ठेचा टिकण्यासाठी मदत होईल. हा ठेचा खाताना थोडासा मिरचीचा तिखटपणा, कांद्याचा हलकासा गोडसरपणा आणि शेंगदाण्याचा क्रंच आपल्याला खाताना लागतो, त्यामुळं याची चव इतकी छान भन्नाट लागते ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मंदाचेवर हा आपल्याला 5 मिनिट परतून घ्यायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. अर्धा ते पाऊण चमचा या ठिकाणी मी मीठ घातलेलं आहे. सर्वात शेवटी मीठ घालायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं लिंबाचे सुद्धा 4 ते 5 थेंब याच्यामध्ये टाकू शकता, त्यामुळे सुद्धा ठेच्याला छान चव येते. पण लिंबू वापरल्यामुळे ठेचा रूम टेम्परेचरला जास्त दिवस टिकणार नाही, यासाठी मी लिंबाचा वापर केलेला नाही. आता भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर अगदी 1 मिनिटभरच आपण हा ठेचा परतून घेऊयात. खूप जास्त वेळ देखील आपल्याला कोथिंबीर घातल्यानंतर हा ठेचा परतायचा नाही. अगदी छान सुगंध असा या ठेच्याचा दरवळत आहे आणि रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता. प्रवासात नेण्यासाठी सुद्धा अगदी परफेक्ट रेसिपी आहे. या ठिकाणी झणझणीत आणि गावरान पद्धतीने बनवलेला मिरचीचा ठेचा आपला तयार झालेला आहे. थंड झाल्यानंतर हा ठेचा तुम्ही एखाद्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवला तर छान महिनाभर टिकतो. रूम टेम्परेचरला छान 15 दिवस टिकतो. दह्यासोबत खाण्यासाठी अगदी छान अप्रतिम लागतो. जास्त तिखट आवडत नसेल तर दह्यासोबत खा, अगदी छान याची चव येते. भाकरीसोबत, चपातीसोबत अगदी छान भन्नाट लागतो. नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा, असे छान छान पदार्थ खात राहा. धन्यवाद.